तर मित्रांनो बघा आज शेतामध्ये बघा चिकन पार्टी चालू आहे बघा चिकन राईस आज मित्रांनो ऑर्डर घेऊन आले बघा ही मित्राचं शेत आहे बघा आज यांना बोलवलं होतं ह्याच्या घरी मग हे जे बाग आहे बघा यांनी मागवलं होतं बघा दिगांची वरनं काय मग हा का बेत जोराल चांगला हा तर बघा यात पार्सल बिरसल इकडं काय कोबी शेव सगळं आहे बघा ह्यात चटणी दिली आहे ह्यात सगळं बघा ही आहे बिर्याणी हात बसली निवांत आपल्या मित्राच्या बागत तुम्हाला सांगतो बोलवलं लय दिवस झालं ये म्हणत टाइमच भेटत नव्हता आता जवळजवळ महिना झाला गेलो ना ह्याच्याकडं मग ते म्हणलं हाय आपलं बागत निवांत आपलं शेतात भारी एखादं मस्त व्हिडिओ पण करू चिकन पार्सल मागवतो म्हणलं दिगंजीतनं मग दिगंजीतनं पार्सल घेऊन आलतो मग अशी आता आम्ही लागलो बघा दोघं जण निवांत खायला तर यात तुम्ही सगळ्यांनी खायला तुम्हाला सांगतो गरमागरम आहे बघा सगळं मस्त आहे मस्त एकदम क्वालिटी हा तिच्या जोरात लागते का एक नंबर लागते हम कमीत तर चालू आहे बघा मित्रांनो या मस्त पैकी पीस बीस आहेत खायला या सगळ्यांनी चांगला एकच नंबर बीस घरी तुझा आणते बघा इकडं घर लांबा शेता बसणं म्हणून बीस दर घेऊन आले बघा आमचं चालू आहे असं एकंदरीत नियोजन चालू आहे बघा काय करायचं काय धरण तर मला सांगतो जेवण झालं झोपलो होतो ह्यांना फोन केला मग जे म्हणल्यावर मग आलो बघा माझं बिन जरा डिगनचीला काम होतं म्हणतो डिगनची जायच्या आधी आपलं हाई मित्राकडे जाऊन आपलं त्यानं आधीच पार्सल आणून ठेवलं तर आलं मला गार होईल म्हणून आलो रे बघा निवांत चटणी बीन आणली बघा आपल्याला हा चटणी आवडत तिकट लागते थोडी वत कोपरेल बस बस भारी वाटतं बरं का एकदम जोरातच बीत झाला बघ हा मळ्यात ना एक नंबरच झाले मळ्यातला बेत ती मळ्यातला जो किती जरी घरी खाल्लं तरी शेतातलं ते शेतातलं जास्त आहे आपण घरी किती पण खाऊ द्या पर शेतात मित्रासोबत एन्जॉय करणं ही एक वेगळीच असते तुम्हाला सांगतो आणि आम्ही बघा कॉलेजला होतो झऱ्याला जवाहरलाल नेहरू विद्यालय झऱ्याला बघा कॉलेजला होतो दोन वर्ष एका वर्गात आम्ही होतो हॉस्टेलला होतो तिथं तेव्हापासून जी आमची मैत्री आहे ती अजूनपर्यंत मैत्री आमच्या खंड नाही काय नाही इथून पुढे बिन खंड पडणार नाही काय नाही आम्ही मध्ये बिडला गेलतो तेव्हा बाहेर गेलतो हा आम्ही दोघंच गेलतो बाबा बिडला जालना संभाजीनगर आता पुणे मुंबईला जायचं आता एक बार पुण्या मुंबईला जायचं एकदा इकडे नगरला जायचं आहे आपल्याला नाना भाऊकडे एकदा नाना भाऊ बोलवलं तिकडे एकदा जायचं आहे नाना भाऊ काय घरी आता जायचं गेल्या बारीने आपलं चुकले थोडं गेलो ना आता ह्या बारीने आवर्जून जायचं आहे तर मित्रांनो चमचा कसा केलाय बघा हे पॅकिंग चमचा केलाय बघा जुगाड करून ठेवलंय बघा सगळं एक नंबर जुगाड मग काय मी खायला लागलोय बघा हातानच काय असतं त्याला शेतकरी माणसं आपण रानात भारी वाटतं बरं खायला काय का म्हणणार रानातलं तिथे रानातलंच रानात दोन काच जास्त जाते का किती वेळ खाल्लं तर दोन काच जास्त जाते दोन ग्लास घरी जेवण जात ना रोज तिथं चाल बघा या तुम्ही पण सगळेजण आम्ही जमलो तर बघा एक दोन महिन्यात बघा नगर जाणार येणार का नाना भाऊकडं जमलं तर बघा एक दोन महिन्यानं नाना भाऊकडे एक चक्कर असणार आहे बघा कारण बऱ्याच वेळा बोलवलं आम्ही मध्येच गेलतो संभाजीनगरला बिरला त्यावेळेस बोलवत बरं गेलो नाही काय करायचं गडबडीमुळं आलो असं पर भारी वाटतंय बरं का एकदम हे शेत एकदम फ्रेश वाटतंय शेतातलं शेतात कसं आहे आमच्या घरात ह्यांच्या घरापाशी जवळजवळ दहाच किलोमीटरचा फरक आहे भाग बदलला का सगळं बदलतं या वातावरण बदलतंय सगळं माणसं बदलते सगळं बदलते पर एकंदरीत एकदम भारी वाटतंय जमीन वगैरे कशी वाटते
एक नंबर काल घर जमीन जमिनीला काय झालं बारे आमची जमीन माळरांची जमीन आहे बघा मित्रांनो जमीन असू द्या कसली भेटलं एक नंबर काढला काढला ना चुलीवच खाऊन त्याच्या आईला त्याच्या झालं या पेशन मी हे मग काय मी जेवण आपली चांगली एक प्रकारे मी पण आता लय दिवस झालो घरी मस्त चिकन खाते बर घरच्या हॉटेल मधल्या फरक आहे हो बरोबर आहे लय फरक घरी असं येते का सांगा बर नाही चटणी बिटणी असं रंगीत येते का अजिबात येत नाही पाण्याची सुद्धा गार झार पाणी असं किरे बघा झालं गार मी गरम झालं जरा लय गार होत बर्फागत एकदम बर्फागत होत बघा एकदम ह्या दिवसात गार खायचं म्हणलं लय अवघड आहे तर या सगळ्यांनी मस्तपैकी बेत खायला बघा भारी वाटलं बरं आज झणझणीत मस्त ना एकदम झणझण गरम गरम खमंग झारातून रानातलं जे रानातलं शेवटी एक नंबर आपल्या घरी किती घरी असलं शेवटी शेतातलं जेवण ते शेतातलं बरी चटणी भाकरी असू द्या आज एक मी त्यानं हे चिकन राईस आणलंय म्हणून त्याच्यापेक्षा चटणी भाकरी जरी आणली असती ना अजून फुल जेवण गेलं असतं आता फुडल्या बरं चटणी भाकर मस्त घेऊन येतो लय भारी बघ कांदा कांदा ठेचा चटणी भाकर ठेचा हे असलं लय भारी रानात कारण लय जेवण जात बाजरीची भाकर होय होय तेल चटणी सगळ्यात जेवण लय भारी जात लय म्हणजे लय भारी जेवण सगळ्यात भाजी सगळ्यात ना पात्राची भाजी तर लय भारी सगळ्यात खायचं हे बागत नाही नाही रुटरून रुटरून सारखं बघा आलं नाही बघा काय कराय तर आलंय बघा आमचं बिन होत आता झालो मित्रांनो ओळख झालं आयला घरची म्हणणार राह तुम्ही खात गेला ना आम्हाला कस काय नाही लय राहणार होय ना म्हणणार घे घरी करू मस्त येत आता होय होय घरी करू उद्या होय होय उद्या करू एका दिवशी घरच्यांसाठी खास भेट करू आपण स्पेशल मला तर कुठलं जमते बरं काम सजान सुरू असल्यामुळं आलो काय लय काम मळ्यात वेगळं रानातलं ही बाहेरचं सगळं बघावं लागतं मॅनेजमेंट करावं लागतं या तर पाणी धरायचं मग आता तरी मक्काचा मुरकाच करायचा आता होय तर मित्रांनो आमचं चाललंय बघा असं बघा मस्तपैकी नाश्ता चाललाय तुमचं काय चाललंय काय नाही नक्की सांगा कमेंटमध्ये आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत राम राम.